सिंहगड रोडवरील जनता सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने गृहकर्ज योजनेसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते तसेच पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तसेच विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रसन्न जगताप यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला येऊन भेटा आणि माझी काही मदत लागल्यास ती मी नक्कीच करेल अशी ग्वाही उपस्थितांना दिली आहे. यावेळी सर्वश्री अतुल क्षीरसागर शाखा व्यवस्थापक गोसावी सहाय्यक शाखा व्यवस्थापक उदय कुलकर्णी आणि बँकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. सिंहगड रोड जनता बँकेच्या वतीने आपल्या भागातील नागरिकांना कर्ज स्वरूपात ज्या रकमा देण्यात येत होत्या किंवा ज्यांना घर किंवा फ्लॅट घ्यायचा होता त्यामध्ये कर्जामध्ये अतिशय व्याजदर कमी करून नव्याने जनता बँकेच्या माध्यमातून नवे व्याजदर आहे त्या व्याजदर अत्यल्प कमी असल्यामुळे संपूर्ण परिसरातील बिल्डर्स असतील नागरिक असतील यांनी या शाखेत येऊन आपलं कर्ज घ्यावं अशी सर्वांना विनंती करतो. कारण की या बँकेमुळे अतिशय कमी प्रमाणात व्याजदर झालेला आहे. या नॅशनलाइज बँका आहेत त्याच्याच पद्धतीत ह्या बँकेचाही जवळच व्याजदर आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी याचा फायदा घ्यावा. सिंहगड रोड वासियांच्या वतीने आमच्या या बँकेचे शाखा अधिकारी गोसावी साहेब त्याचबरोबर सर्व स्टाफला मनापासून शुभेच्छा देतो व काही अडचणी असतील तर मला सांगाव्यात. आपल्या भागातील काही तुमच्या थकबाकीदार किंवा इतर कोणी असतील तर मला सांगावं. आपण त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटून आपली वसुली करून घेऊ आणि त्यांचंही समाधान करू. धन्यवाद. जय हिंद. जय श्रीराम. मी संजय गोसावी जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे सिंहगड रोड शाखा येथे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतो आहे. जनता सहकारी बँकेने गृहकर्जाचे व्याजदर हे खूप कमी केलेले आहेत. एक नवीन स्कीम आपण राबवत आहोत जनता गृहकर्ज योजनेअंतर्गत. तर या स्कीममध्ये आत्ता कर्जवाढ अभियान आपण चालू केलेलं आहे. या अभियानाचं उद्घाटन माननीय प्रसन्नदादा जगताप यांच्या हस्ते आत्ताच झालं आहे. त्यांनी आपल्याला उद्बोधक अशी माहिती दिलेली आहे. ते बिल्डर आहेत स्वतः प्रतीत यश असे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाखेतील काही कामकाजसुद्धा चालतं आहे. 30-35 लाखापर्यंत जे गृहकर्ज आहे त्यासाठी आत्ता 6.95% व्याजदर आहे आणि 35 लाखाच्या पुढे 70 लाखापर्यंत आपण कर्ज देतो त्याचा व्याजदर 7.25% आहे. मी दादांचे खूप आभार मानतो की त्यांनी आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. या गृहकर्ज योजनेच्या व्याजदरामुळे आपल्याला घराचे कर्जाचे व्याजदर कमी झाल्यामुळे आणि आत्ता सध्या घरांच्या किमती कंपॅटिटिवली कमी झाल्यामुळे या योजनेचा सगळ्यांनाच तळागाळातल्या सर्व लोकांना फायदा होणार. या योजनेचा फायदा घेऊन आपण आपलं घराचं स्वप्न साकार करू. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी 24 तास पुणे.